पाच मित्र हैदराबाद वरून नागपूरच्या दिशेला निघाले. नागपूर नजीक पोहोचताच कार वेगात होती आणि अशातच कार चालकाला डुलकी लागली. झोपेमुळे चालकाचा वेगात असलेल्या कारवरील ताबा सुटला. कार अचानक अनियंत्रित झाली आणि थेट ओव्हर ब्रिजची सुरक्षा भिंत तोडून विजेच्या खांबाला धडक देत रेल्वे रुळामध्ये कोसळली. ही भयानक घटना घडली आहे नागपूरच्या बुट्टीबोरी परिसरात. तर अपघातात 5 जण जखमी झाले असून कार चालक गंभीर आहे. शहनाज मिनाज, मंगला व्यास, ब्रँडेड ड्रेगो, कविता काकडे आणि सादिक खान या 5 जणांचा या अपघातात समावेश आहे. मंगला, कविश आणि ब्रँडेड हैदराबाद शहरात नोकरी करतात. तर शहाबाज आणि सादिक या तिघांचेही ते मित्र होते. त्या तिघांना नागपूरला यायचे असल्याने दोघेही त्यांना कारने सोडायला निघाले होते. सकाळी बामणी शिवारातील रेल्वे ओव्हरब्रिज पार करीत असताना कार चालक शहाबाजला झोपेची डुलकी आली आणि वेगात असलेली कार ओव्हरब्रिजच्या सुरक्षा भिंतीवर तसेच नंतर विजेच्या खांबावर आदळत रेल्वे रुळामध्ये कोसळली. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना कारमधून काढले आणि उपचारासाठी बुट्टीबोरी शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. तर शहाबाजची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. ओव्हरब्रिज खाली असलेला रेल्वेचा 3रा ट्रॅक निर्माणाधीन असल्याने त्यावरून अद्याप रेल्वेची वाहतूक सुरू करण्यात आली नाही. याशिवाय घटनेच्या वेळी कोणतीही रेल्वे गाडी उर्वरित दोन्ही ट्रॅकवरून आली नाही. 3रा ट्रॅकच्या बाजूला असलेल्या विजेच्या खांबावरील तारांमध्ये वीज प्रवाह प्रवाहित नसल्याने अनर्थ टळला. तारांमध्ये वीज प्रवाह असता तर कारमधील 5ही जण उच्च दाबाच्या विजेच्या धक्क्यामुळे होरपळले असते. तर अशावेळी कार चालकांनी विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. नागपूरहून सुरभी शिरपूरकर, लोकमत.